गेटच्या दोन्ही बाजूला झाडी आणि मध्ये मोकळा रस्ता. खरं नेणं वाटत आहे, पण हे आहे सत्य. हे आहे मुंबईचं उपनगर विले पार्ले. हे आहेत आमच्या पार्ल्याचे वृक्षमित्र, ज्यांच्यामुळे पार्लं परत हरभर रंगीत होत आहे आणि अनेक पशु पक्षी प्राणी आगमन झालंय. मी अमर करंदीकर. झाडं जगवा माणसं जगवा हा मंत्र बाबांनी मला दिला आणि तेव्हापासून या कामाला झपाटल्यासारखं काम करतोय. मी नागेश नायक, मूळचा वसईचा पण पार्ल्यात स्थायिक झालो आणि पार्ल्यात परत वसईसारखं हरित करण्याचं असं स्वप्न बघून रस्त्यागाठी कुठे मिळेल तिथे झाडं लावायचं आमचा ध्येय पार्ले वृक्षमित्राने घेतलेला आहे. आणि किती झाडं लावली आतापर्यंत? आतापर्यंत एक भरपूर, त्याला अशी गंटी नाहीये, पण एक प्रयत्न असतो की शक्यतो आपली भारतीय प्रजातीची झाडं तिथे लावली जातील. कोणकोणती लावली? रुद्राचं मला वाटते आहे, मी बघितलं पालेश्वरच्या देवळामध्ये. आणखी चकुंद लावला, करंज लावलं, किंवा म्हणा देशी झाडं म्हण, कुठलीही मिळाली ती तशी मिळाली. मुख्य म्हणजे ज्यांची वाढ हळूहळू होईल आणि नंतर जी सावली भरपूर देतील अशी. वा, शेवटी ट्रॅफिकलाही कुठेही अडचण होता कामा नये आणि अशा ठिकाणी ती झाडं लावलीत की जिथून खाली सर्व्हिस लाईन जात असतील तर त्यांना कुठे बाधा होऊ नये म्हणून ही काळजी घेतली गेली. व्हेरी गुड. आणि रस्त्याकाठी कुठली फळझाडं न लावता, म्हणजे आंबा जांभूळ वगैरे झपाट्याने अशी वाढणारी झाडं न लावता, अशी जी झाडं पक्ष्यांना आकर्षित करतील किंवा फुलपाखरांना आकर्षित करतील अशी झाडं लावली आम्ही. व्हेरी गुड. तुमचं खास खास पालेकरांच्या तर्फे आभार आणि अभिनंदन. या दोघांना व नंतर अनेक जण येऊन मिळाले आणि मग वृक्ष लावा ही जणू चळवळच उभी राहिली. आपापल्या दारासमोर रस्त्यावर जिथे कुठे रिकामी जागा आहे असं वाटतं ती सुचवली जाते. त्या ठिकाणी नुसतं झाड लावलं जातं असं नाही, तर त्याचं संरक्षण केलं जातं, कठडे बांधले जातात, हिरवा कापड लावलं जातं आणि अर्थातच खतं पाणी हे सगळं घातलं जातं. सुरुवातीला थोडासा विरोध होता, आता मात्र आजूबाजूचे फेरीवाले आणि दुकानदार हे पण पुढे सरसावलेत. काहींनी आपल्या समोरच्या झाडाच्या खालती अवतीभोवती आणखीनही काही झाडं लावली आहेत. खरं तर मिकावासी हे मुद्दामून काही करावं लागतं असं मला नाही वाटत. जर समजा थोडीशी मोकळी जमीन मिळाली, पाणी मिळालं, तर तिथे आपोआपच नैसर्गिकरित्या ही अशी झाडं वाढतात आणि झाडांची गर्दी होते. मला असं वाटतं आहे की किती छान वाटतंय ना हे. या झाडांचे मारेकरी नेमके असतात कोण? तुमच्या माझ्यातलेच कोणीतरी, आणि त्याच्याही पेक्षा सगळ्यात जास्ती ते म्हणजे म्युन्सिपल कॉर्पोरेशनची माणसं जी वृक्ष छाटणी करतात. अशी ही छाटलेली झाडं नंतर मग मरून जातात. अशी अनेक झाडं जागोजागी पाहायला मिळतात. असे निघृणपणे केलेली छाटणी थांबवायची कशी ते मला माहिती नाही. एक मात्र नक्की माहिती आहे की असं वृक्षमित्र मंडळ जागोजागी स्थापन झाली पाहिजे.